त्या संघटनेने नेत्यांनी जे काही कायदे केले त्या संघटनेच्या नेत्यांनाच त्यांनी या समितीमध्ये घेतलेला आहे। त्यामुळे साथीओ या समितीतून काय मिळेल त्याची शेतकऱ्यांनी बिलकुल अशी आशा बाळगूये। आणि या षडयंत्रामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोघी ही 50-50% सहभागी आहेत। बिल पूर्वी आणलं काँग्रेसनं आणि आता लावलेलं आहे बीजेपीनं। जसा NCRCAचा मुद्दा काँग्रेसनं आणला आणि बीजेपीने नेला, काश्मीरचे जे मुद्दे काँग्रेसने आणलेले आहेत ते बीजेपीने केलेले आहेत। साथीओ सांगण्याचा उद्देश एक आहे, काँग्रेस आणि बीजेपी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आज त्यांचा जो मास्टर माइंड आहे तो एकच आहे, तो नागपूरमध्ये RSSमध्ये बसलेला आहे। साथीओ तर आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देशामध्ये आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आरपारची लढाई लढणार आहोत असं मी बहुजन क्रांती मोर्चातर्फे डिक्लेअर करतो। आणि मी माझे दोन शब्द संपतो जयमोल नावाची जवाब बहुजन क्रांती मोर्चाचे सांगली जिल्ह्याचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य शिंगेश्वर यांनी अवरात्र मेहनत या कार्यक्रमात सभी घेतलेले आहे, लोकांच्यामध्ये प्रबोधन केलेलं आहे। किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतकऱ्याविरोधी जे कायदे कसे आहेत हे लोकांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्राचार्य शिंगे सरांनी। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोबत फक्त 2 मिनिटांमध्ये तो समजवा। शिंगे सर, सर्व आंदोलक बंधू भगिनींनो, शासनाने मे जून काळामध्ये लॉकडाऊन असताना राज्यसभेमध्ये सरकारचं बहुमत नसताना हे कायदे लोकांच्या वरती थोपवलेले, हे 3 काळे कायदे हे केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर सर्व बहुजन समाजाची सर्वसामान्य लोकांची गुलामगिरी आणणारे कायदे आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। भारतात कुठलीही वस्तू कोणताही कारखानदार कोणताही उद्योजक कोणताही कामगार जेव्हा तयार करतो तेव्हा तो त्याची किंमत नक्की करतो। म्हणजे माझ्या हातात आता मास्क आहे तर तो मास्क किती रुपयाला, तर तो सांगतो 10 रुपयाला। 10 रुपयाला पाहिजे असेल तर 10 नसेल तर माझ्या पायात बूट आहे त्या बुटाची पण किंमत ठरवण्याचा अधिकार तो जो बूट कामगार आहे किंवा बुटाचा कारखानदार आहे त्याला ठरवण्याचा अधिकार आहे। मी जो चष्मा घालतो त्या चष्म्याचा सुद्धा किती, त्या चष्म्याची किंमत किती असावी तो चष्मा बनवणारा कारागीर नक्की करतो। पण शेतमाल हा असा एकमेव घटक आहे की त्या शेतकऱ्याला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही। कांदा, टोमॅटो किंवा गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ इत्यादी सगळी पिके शेतकरी पिकवतो, बाजारात आणतो आणि दलाल व्यापारी त्याची किंमत ठरवतो। मित्रांनो, या देशामध्ये नदीतलं वाहतं पाणीसुद्धा प्रोसेस करून 20 रुपये लिटरला विकलं जातं, पाण्याची बाटली 20 रुपयाला लिटरला विकली जाते। पण शेतकऱ्याचा कांदा 20 रुपये झाला की सामान्यपणे सगळीकडे ओरड होते आणि शेतकऱ्याचा जरा भाव मिळायला लागला की त्याला काय होतं, कांदे आयात केले जातात आणि शेतकऱ्याच्या मालाची किंमत पडते आणि जे 4 पैसे शेतकऱ्याला मिळणार असतात त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळू देत नाहीत। इथली अशी शासकीय किंवा शासनाची धोरणं आहेत। तर हे रद्द करण्यासाठी शासनानं पुढचं पाऊल उचललेलं आहे की शेतीमालाबरोबरच शेतकऱ्याच्या शेतीवरती सुद्धा आता कॉर्पोरेटचा हक्क आणि अधिकार येणार आहे। आपल्याकडे तुम्हाला माहीत असेल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI, तर जर या आंदोलनाला आपण विरोध केला नाही तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पाठीमागं अडानी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे लागायला वेळ लागणार नाही। आणि म्हणून सर्वांनी प्राणपणानं जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सांगली जिल्ह्याचे बामसेफचे प्रभारी फुल टाइम प्रचारक त्यांनी संघटनेसाठी आपलं तन मन धन अर्पण केलेलं आहे। गेली 14 वर्ष संघटनेमध्ये काम करतात, संघटनेची त्यांना पूर्णपणे जाण आहे असं मी आयुष्मान राहुल कांबळे यांना विनंती करतो। त्यांनी त्यांचं शेवटचं भा जे मनोगत आहे किसान कायद्याबद्दल व्यक्त करावं, त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल असं जाहीर करतो। राहुल कांबळे सर, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे,
आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 7 दिवसापासून धरणा आंदोलन सुरू आहे। 11 जानेवारीला या धरणा आंदोलनाची सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 दिवस धरणा आंदोलन झालं। हा धरणा आंदोलनाचा कार्यक्रम सलग 6 दिवस चालला। हा धरणा आंदोलनाचा कार्यक्रम ज्या संघटनेच्या माध्यमातून चालला त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय किसान मोर्चा। या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राम सुरेश वर्मा। तर राम सुरेश वर्मा हे नाव सांगली जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नसेल, परंतु माझं भाषण झाल्यानंतर या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना राम सुरेश वर्मा ही चीज काय आहे हे माहीत होणार आहे। दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे जवळजवळ 1 महिना होऊन गेला, या पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करण्याचं काम राम सुरेश वर्मा साहेब गेल्या 45 दिवसापासून करत आहे। या आंदोलनामध्ये आतापर्यंत जवळजवळ 65 लोक शहीद झालेले आहेत आणि या शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही, तर आता या कार्यक्रमाचा समारोप होणार नाही, तर आता यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या सोबत पाठीमाग नाही तर सोबतीला बहुजन क्रांती मोर्चा असणार आहे। आणि बहुजन क्रांती मोर्चाची ताकद काय आहे ते सांगली जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण भारताला माहिती आहे। तर प्रशासनानं याची खबरदारी घ्यावी की आजची जी रॅली झाली ही रॅली छोटी रॅली नाही। ही जी रॅली काढलेली आहे ही रॅली काढण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर शिकल्या सवरलेल्या वर्गानं याची रॅली काढलेली आहे। त्या शिकल्या सवरलेल्या वर्गाला रॅली काढण्याची काय गरज नाही असं काही लोकांना वाटतंय, परंतु या देशातला जर शेतकरीच वाचला नाही तर या देशातला डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक आणि बंगल्यामध्ये राहणारा चिखला सवरलेला वर्ग बिलकुल वाचणार नाही। त्यासाठी बहुजन बंधू आणि भगिनींनो, हा शेतकरी विरोधात जे 3 कायदे बनलेले आहेत या कायद्यांचा विरोध करण्यासाठी आता बहुजन क्रांती मोर्चा पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेला आहे। आणि आता या BJP च्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय किसान मोर्चा हे दोन एकत्रपणे संपूर्ण भारतभरामध्ये लढाई लढत आहेत। ही लढाई आहे महात्मा फुले यांना आदर्श मानून बहुजन क्रांती मोर्चा काम करतो। महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये पुस्तक लिहिलं शेतकऱ्यांचा आसूड, तर आता बहुजन क्रांती मोर्चानं हा शेतकऱ्यांचा आसूड हातात घेतलेला आहे आणि इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये BJP सरकारच्या विरोधामध्ये हा आसूड उगारण्याचं काम या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये 550 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी नाही तर सलग 7 दिवस हे धरणं आंदोलन आणि आजच्या तारखेला रॅली संपूर्ण भारतामध्ये संपन्न होत आहे। आणि संपूर्ण भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दबाव निर्माण करण्याचं काम करून सुद्धा हे BJP सरकार आज ऐकत नाही का ऐकत नाही, तर या देशामध्ये इथल्या बहुजनांना आणि शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक भस्मासूर आणलेला आहे। त्या भस्मासुराचं नाव आहे EVM। जोपर्यंत या देशातनं EVM काढली जाणार नाही तोपर्यंत या देशातला शेतकरी कष्टकरी शेतमजूर जी जनता आहे ती सुखासमाधानानं नांदणार नाही। आणि शेतकऱ्यांना शेतमजुरांना कष्टकऱ्यांना कर्मचाऱ्यांना सुखाचे दिवस जर बघायचे असेल तर या देशातली जी EVM आहे ती EVM हटवावी लागणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये बहुजन क्रांती मोर्चा ही EVM या देशातून हटवणार आहे। तोपर्यंत EVM हटली जात नाही तोपर्यंत या देशामध्ये पुन्हा 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 BJP सरकार आणि BJP नंतर काँग्रेस, काँग्रेस नंतर BJP, BJP नंतर काँग्रेस या सोबतच राहणार आहे। या देशामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की काँग्रेस सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार, काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे, परंतु काँग्रेस आज संसदेमध्ये आहे, परंतु हे काळे कायदे पास होत असताना काँग्रेसचे जे खासदार आहेत ते काय झोपा काढत होते का, ते काय झोपा काढत होते का? या शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे बनत असताना सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कुठल्या संघटनेनं जर आवाज दिला असेल तर त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय किसान मोर्चा। जून महिन्यामध्ये हे काळे कायदे या BJP सरकारनं आणले आणि या BJP सरकारनं जसंही कायद्याचं बिल संसदेमध्ये पास झालं त्याचवेळी लॉकडाऊन असताना सुद्धा सांगली जिल्ह्याच्या
प्रत्येक तहसीलदारला या सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाने निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाने ते तपासून बघावं। राष्ट्रपतीपर्यंत हे निवेदन पोहोचलेलं आहे, परंतु तरी सुद्धा हे बीजेपीचं मागलेलं सरकार जर दखल घेत नसेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला आरपारची लढाई लढावी लागणार आहे। आणि या आरपारच्या लढाईमध्ये या ठिकाणी आज जरी लोक कमी असले तरी सांगली जिल्ह्यातल्या प्रशासनाला आणि संपूर्ण समाजालाही माहित आहे की बहुजन क्रांती मोर्चाचे लोक आज कमी आहेत, परंतु बहुजन समाजातल्या सगळ्या संघटनांना एकत्र करून येणाऱ्या कालखंडामध्ये आजपासूनच बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय किसान मोर्चासोबतच बहुजन क्रांती मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जेवढ्या बी म्हणून संघटना सहभागी झाल्या होत्या या सर्व संघटना आजपासूनच कामाला लागलेल्या आहेत। आजपासून घरोघरी त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना या काळ्या कायद्यांच्या विरोधात जागृत करण्याचं काम केलं जाणार आहे। हे काळे कायदे नेमके काय आहेत तर यामध्ये मोदी सारखी जाहिरात करत आहे, काय म्हणत आहे मोदी, अभी किसान खुद का माल खुद कहा भी बेचेगा, आत्मनिर्भर बनो, म्हणजे आत्मनिर्भर बनो, याचा हे हिंदी शब्द आहे, आत्मनिर्भर बनो, म्हणजे तुमचं तुम्ही आता बघा तुमचा माल आता तुम्ही कुठं बी विका। आता या सरकारी मंडया रद्द होणार आणि या सरकारी मंडया रद्द करण्यासाठी रिलायन्सवाल्याच्या अडाणीच्या अंबानीच्या मंडया येणार आणि अडाणी अंबानीची जर मंडई आली तर त्या मंडईमध्ये जसं रिलायन्सवाल्याने सुरुवातीला जिओ स्वस्त दिलं आणि BSNL एअरटेल सारख्या कंपन्या बंद पडल्या तसंच येणाऱ्या कारखान्यामध्ये अडाणी अंबानीच्या मंडया सुरू होतील तर सुरुवातीला शेतकऱ्याला थोडासा जास्त हमी भाव मिळेल, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जो सरकारी मंडईमध्ये हमी भाव मिळत आहे तो हमी भाव या खाजगीकरणामध्ये भांडवलदारांच्या मंडईमध्ये मिळणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं या देशामधल्या बहुजनांचा जो लढा आहे तो ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात तर आहे, परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधासोबतच भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा आहे। या देशामधलं BJP सरकार असू दे किंवा काँग्रेसचं सरकार असू दे हे भांडवलदारांना मोठं करणारं सरकार आहे, हे भांडवलदारांना मोठं करणारं सरकार जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत शेतकऱ्याचं कष्टकऱ्यांचं शेतमजुरांचं आणि कर्मचाऱ्यांचं कल्याण होणार नाही। त्यासाठी या ठिकाणी जे बी बांधव एवढ्या उन्हामध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सर्वांचं मी जास्त न बोलता हार्दिक असं अभिनंदन करतो। यामध्ये सर्वप्रथम अभिनंदन करावं असं मला वाटतं ते म्हणजे बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक आणि रिटायर्ड प्राचार्य प्राध्यापक गौतम शिंगे साहेब यांनी गेल्या 6 दिवसापासून तो जो किल्ला आहे राष्ट्रीय किसान मोर्चाचा हा किल्ला लढवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केलेला। येणाऱ्या कालखंडामध्ये प्राध्यापक शिंगे सर हे या सांगली जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून समोर येणार आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आज मी डिक्लेअर करत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या कालखंडामध्ये या देशामध्ये माजलेली खोतशाही, कुठली माजलेली खोतशाही संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं। खोतशाही जर त्या काळात जर जिवंत राहिली असती तर आज मराठा कुणबी ओबीसी आणि बहुजन बांधवांच्याकडे जी जमीन आहे ती ब्राह्मणांच्या मालकीची झाली असती। तर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नारायण नागोजी पाटील यांनी जे आंदोलन केली त्या आंदोलनातून खोटी पद्धत रद्द झाली।